भारतीय स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना अत्यंत आनंद होत आहे। या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारने आपल्याला विविध उपक्रम सांगितलेला आहे। या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या 3 दिवसात हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला आई प्रतिष्ठान व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे पार्क स्टेडियमवर आम्ही हर घर तिरंगा उपक्रमासाठी भव्य तिरंगा रॅली आयोजित केलेली आहे। साखरपेठ येथून पार्क स्टेडियमवर आलेले ह्या तिरंगा रॅलीमध्ये जवळपास 1500 विद्यार्थ्यांनी सहभागी झालेले आहेत आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक भारताच्या नागरिकांना आवाहन करत आहेत की हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्वीपणे राबवूया आणि प्रत्येक विद्यार्थिनीने हातात तिरंगा ध्वज उंच धरत भारताच्या या अभिमानास्पद अशा उपक्रमात सहभागी झालेले आहेत। नमस्कार, माझं नाव विपुल श्रीपाद मिरजकर। मी एक चित्रकार असून मला आई प्रतिष्ठानने मला एक संधी दिली इथं पार्क स्टेडियममध्ये भारताचा नकाशा काढण्यासाठी मला एक संधी दिली होती, जी देशाचे पंतप्रधानचे अमृत महोत्सव हे केलेत हर घर तिरंगा म्हणून। मग त्या निमित्ताने आपण एक सोलापूरमध्ये एक लोकांना एक चांगला मेसेज जायला पाहिजे म्हणून आपण एक स्टेडियममध्ये मोठा एक 140 फुटाचे एक भारताचा नकाशा आपण केलेला आहे। आणि मी सगळ्यांना हेच आवाहन करतो की जेणेकरून जे मोदी सरांनी जे लोकांना झेंडे दिलेत ते 15 ऑगस्ट झाल्यानंतर जे झेंड्याचा जे किंमत असतो ना ते प्रत्येकाने ते झेंड्याचा किंमत ते पाळावा हेच मी लोकांना सगळ्यांना सांगतो। आणि मला हे आउटलाईन काढण्यासाठी मला 2 दिवसाचा वेळ मला लागलेली आहे आणि त्यामध्ये माझ्या टीममधील शुभम सब्बन आणि प्रमोद वडनालनी मला हे सहकार्य केलेत, धन्यवाद। Gracias.